कच्छ शहरातील व तालुक्यातील सर्व हॉस्पिटल व क्लिनिक येथे रुग्ण हक्क सनद हा फलक लावणं गरजेचं असताना महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार सदर फलक रुग्ण हक्काची सनद अर्थात चार्टर ऑफ पेशंट हा सक्तीचा आहे, पण कोणते हॉस्पिटल हा फलक लावण्यास तयार नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आरोग्य विभाग ही याकडे कानाडोळा करताना दिसत आहे। तरी आम्ही आरोग्य विभागाला निवेदन दिलं आहे, येत्या 8 दिवसात तालुक्यातील व शहरातील सर्व हॉस्पिटल व क्लिनिक येथे रुग्ण हक्क सनद अर्थात रुग्णाच्या जे काही रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना जी माहिती अवेलेबल करण्याची आहे अर्थात आयपीडी चार्जेस असतील ओपीडी चार्जेस असतील त्यांच्या एक्सरे चार्जेस असतील किंवा सेकंड डॉक्टरचा सेकंड ओपिनियन घेण्यासाठी जे चार्जेस असतील रुग्ण हक्काच्या सनदमध्ये जेवढे जेवढे जे कलम येतात यांची अंमलबजावणी तसा फलक तिथं लावणं गरजेचं आहे। येत्या 8 दिवसात जर त्यांनी सर्व हॉस्पिटल व क्लिनिकने रुग्ण हक्काची सनद लावून त्याचे फोटो जर शासकीय कार्यालयात जमा नाही केले तर येत्या 9व्या दिवशी आम्ही शासकीय रुग्णालयासमोर आंदोलन करणार आहोत। धन्यवाद।